हॅलो एव्हरीवन, मी सुशील दरवरे तुमचं स्वागत करतो प्रोमो शिक्षा MPSC यूट्यूब चॅनलच्या ह्या स्पेशल व्हिडिओ लेक्चर सिरीजमध्ये, ज्याचं नाव आहे सर्वात कठीण झाले सोपे. म्हणजे अनेक असे कठीण प्रश्न जे परीक्षांमध्ये आलेले आहेत, ते कशा पद्धतीने हँडल करायचे किंवा कोणत्या नवीन ट्रिक्स त्यामध्ये यूज करायच्या, कोणत्या मूलभूत संकल्पना आपल्याला तिथे अप्लाय करावे लागतील जेणेकरून तो प्रश्न सोपा होईल. आणि असाच एक सर्वात कठीण वाटणारा विद्यार्थ्यांना प्रश्न किंवा टॉपिक, तो म्हणजे इनपुट आउटपुट किंवा मशीन आउटपुट ज्याला आपण म्हणतो. आणि ह्या इनपुट आउटपुट टॉपिकवर कम्प्लीट एक व्हिडिओ तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर दिलेला आहे आणि तो तुम्ही बेसिक्स कवर करण्यासाठी बघू शकता. अनेकांच्या मनात हा प्रश्न बघताच याला स्किप करण्याची भावना निर्माण होते, उत्पन्न होते. त्याच्यामागील कारण हेच की आपल्याला मूलभूत संकल्पना आणि शॉर्ट ट्रिक्स माहिती नाहीत. आता ह्या दोन्ही गोष्टी मी तुम्हाला इथे एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करीन. पण सर्वप्रथम तुम्ही हा प्रश्न सॉल्व करा. तुमच्या स्क्रीनवर जो आलेला आहे, MPSC 2014 हा प्रश्न आलेला आहे. म्हणजे परीक्षेत अनेक प्रश्न रिपीट होत असतात कधीकधी, त्यामुळे तशाच प्रकारचे प्रश्न विचारलेले असतात आणि काही नवीन टॉपिक्स येतात. तर हे दोन्ही पोर्शन्स, म्हणजे नवीन टॉपिक्स आणि जुने टॉपिक्स कवर करण्याचा प्रयत्न विविध लेक्चर सिरीजच्या माध्यमातून आम्ही यूट्यूब चॅनलद्वारे केलेला आहे. तर हा प्रश्न तुम्ही सॉल्व करा आणि जर आलेला नसेल किंवा आलेला असेल तर तुम्ही तुमचे उत्तर जे आहे ते कमेंट बॉक्समध्ये लिहा. व्हिडिओ पॉज करा 2 ते 3 मिनिटांसाठी आणि त्यानंतर मग आपण हा प्रश्न इथे सॉल्व करूया. आणि तुम्ही सॉल्युशन्स बघू शकता कशाप्रकारे हा प्रश्न खूपच सोपा होता. अनेक विद्यार्थी इनपुट आउटपुटचा प्रश्न जो आहे ते पायऱ्या लिहून करतात, पायरी 1, पायरी 2, पायरी 3, पायरी 4. पण एक सर्कल मेथड आहे, वर्तुळ मेथड आहे, ते व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेली आहे इनपुट आउटपुटच्या, ते तुम्ही बघा. त्यामध्ये तुम्हाला एकही पायरी लिहिण्याची आवश्यकता पडणार नाही. आणि योग्य अप्रोच काय इनपुट आउटपुटला सॉल्व करण्याचा, ते आपण इथे आता एक्सप्लेन करणार आहोत. आय होप की तुम्ही हा प्रश्न सॉल्व केलेला असेल आणि तुमचे उत्तरही कमेंट बॉक्समध्ये लिहिलं असेल. आले नसेल तर तेही लिहा की आम्हाला हा प्रश्न आलेला नाही, आणि जेणेकरून हे लक्षात येईल आपल्याला की प्रश्न एक्सप्लेन केल्यानंतर तुम्हाला हा प्रश्न समजलेला आहे. तर आपण प्रश्न एकदा पुन्हा वाचूया. एक अंक व्यवस्थापन यंत्र संख्येच्या इनपुटला प्रत्येक चरणात विशिष्ट नियमानुसार पुनर्व्यवस्थापित करते. म्हणजे हे तुम्ही इन्फॉर्मेशन स्किप केली तरीही चालेल परीक्षेत, कारण की तुम्हाला माहिती आहे की इनपुट ज्याही स्वरूपात असेल ते स्टेप्समध्ये किंवा पायऱ्यांमध्ये एका नियमानुसार अरेंज होत जाते, एक क्रमबद्ध होत जाते आणि शेवटी आपल्याला एक आउटपुट मिळतो. तर लॉजिक म्हणजे कोणत्या नियम जो आहे, लॉजिक जे आहे, तर्क जे आहे, ते आपल्याला माहिती पाहिजे, माहिती करणे गरजेचं आहे जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे त्यावरून. आणि आउटपुट काय मिळणार आहे तेही आपल्याला माहिती करून घेणे खूप गरजेचं आहे. तर आता बघा, इनपुट्स दिलेले आहेत आणि स्टेप्स पण दिलेले आहेत. तर आता मी प्रश्न सॉल्व करण्याच्या स्टेप्स इथे तुम्हाला लिहून देत आहोत. ओके, प्रश्न सॉल्व करण्याच्या स्टेप्स माहिती असणे आवश्यक आहे, तरच हा कठीण प्रश्न जो आहे तो सोपा होऊ शकणार तुम्हाला. तर पहिल्या स्टेपमध्ये काय करायचं, आपण ही स्टेप ह्या स्टेप्स नाहीत, ही प्रश्न सॉल्व करण्याची स्टेप आहे. तर पहिली स्टेप, शेवटची पायरी बघा. ठीक आहे, पहिली स्टेप कोणती, शेवटची पायरी बघा. म्हणजे आपल्याला शेवटची पायरी बघायची आहे डायरेक्ट. तर शेवटची पायरी आपल्याला शेवटच्या पायरीत दिसत आहे की सर्वप्रथम 3 हा अंक आलेला आहे, त्यानंतर 28 हा अंक आलेला आहे, 28 ही संख्या आलेली आहे, त्यानंतर 5, त्यानंतर 38, त्यानंतर 7 आणि त्यानंतर 30. म्हणजे 3, 28, 5, 38, 7 आणि 30 अशा प्रकारे, सॉरी इथे 30 आहे आणि इथे 38 आहे, अशा प्रकारे ह्या संख्या शेवटची स्टेप आहे. तर शेवटची स्टेप का बघावी, जेणेकरून आपल्याला आउटपुट माहिती होणार ह्यावरून, की आउटपुट म्हणजे काय, की सर्वात शेवटी कोणती स्टेप मिळणार आहे, हे पूर्ण जे नियम आहे ते कशासाठी अप्लाय होत आहे हे आपल्याला लक्षात येईल. त्यामुळे सर्वात शेवटची पायरी आपल्याला बघायची आहे. तर शेवटच्या पायरीला बघून हे लक्षात येईल की सर्वात लहान विषम संख्या आलेली आहे, त्यानंतर सर्वात लहान समसंख्या आलेली आहे, त्यानंतर लहान विषम संख्या आलेली आहे, त्यानंतर समसंख्या आलेली आहे, त्यानंतर विषम संख्या, त्यानंतर समसंख्या. म्हणजे विषम आणि सम हे चढत्या क्रमाने ह्या संख्या अरेंज होत आहेत. म्हणजे आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे विषम संख्या, समसंख्या आणि कोणत्या क्रमाने, चढत्या क्रमाने आपल्याला हे आउटपुट इथे मिळालेलं आहे, कारण की आउटपुट माहिती असणं गरजेचं आहे. तर त्यामुळे अशा प्रकारे आपण स्टेप 1 करायची आहे. आता स्टेप टूमध्ये पहिली पायरी बघायची आहे आपल्याला. काय करायचं आहे, पहिली पायरी बघा. पहिली पायरी का बघायची आहे, कारण की आपल्याला आउटपुट मिळालेलं आहे. आता नियम आपल्याला काढायचा आहे की कोणत्या नियमानुसार
हे अरेंजमेंट होत आहे. नियम म्हणजेच काय, तर लॉजिक आपल्याला काढायचं आहे. तर 2 ते 3 पायऱ्या चेक करून बघायच्या कशा प्रकारे लॉजिक होत आहे. कारण की ज्या संख्या अरेंज होत जात आहेत पायरी 1, पायरी 2, पायरी 3 मध्ये, त्या ज्या संख्या आहेत त्या डावीकडूनही अरेंज होऊ शकतात किंवा उजवीकडूनही अरेंज होऊ शकतात. एक संख्या डावीकडून, एक संख्या उजवीकडून, अशा प्रकारे अरेंजमेंट होऊ शकतात. त्या अरेंजमेंट्स आपल्याला लक्षात घ्यायच्या आहेत. आय होप की हे तुम्ही नोट केलेलं असेल. तर तुम्ही जर इनपुटवरून पायरी 1 बघितली, तर सर्वप्रथम काय झालेलं आहे, पहिल्या पायरीमध्ये 3 अंक निघून डावीकडे आलेला आहे आणि बाकी संख्या ज्या आहेत त्या जशाच्या तशाच आहेत. म्हणजेच आपल्याला लॉजिक मिळालेलं आहे. लॉजिक कोणत्या बाजूने होत आहे, डावीकडून. आणि एक पायरी एकच संख्या अरेंज होत आहे, तर हे लॉजिक आपल्याला मिळालेलं आहे. तरीही आपण 2 पायऱ्या कमीत कमी चेक करून बघायच्या आहेत. मग पायरी 1 वरून जर पायरी 2 कडे आपण गेलो, तर आपल्याला लक्षात येईल की पायरी 1 वरून पायरी 2 कडे आपण जर गेलो, तर हे लक्षात येईल की सर्वात लहान जी समसंख्या होती ती डावीकडे आलेली आहे. 28 डावीकडे आलेला आहे आणि बाकी संख्या जशाच्या तशाच आहेत. तर ह्यावरून आपल्याला क्लिअर लॉजिक पुन्हा कन्फर्मेशन झालेलं आहे की अरेंजमेंट्स डावीकडून होत आहेत आणि एका पायरीमध्ये एक संख्या अरेंज होत आहे. आणि त्या संख्या कशा अरेंज होत आहेत, एकदा विषम, एकदा सम, एकदा विषम, एकदा सम, अशा प्रकारे संख्या ह्या अरेंज होत आहेत. तर आपल्याला आउटपुट आणि लॉजिक मिळालेलं आहे. हेच लॉजिक, हाच नियम आपल्याला प्रश्न सॉल्व करण्यासाठी अप्लाय करायचा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला आउटपुट आणि लॉजिक मिळालेलं आहे. आता प्रश्न आपण सॉल्व करू. हाच नियम आपल्याला ह्या प्रश्नासाठी अप्लाय करायचा आहे. एक इनपुट देण्यात आलेलं आहे, 58, 11, 45, 17, 20 आणि 38 हे इनपुट आपल्याला इथे देण्यात आलेलं आहे. आणि ह्या इनपुटचा शेवटचा चरण म्हणजे शेवटची पायरी, स्टेप कोणती असेल हे आपल्याला काढायचं आहे. तर स्टेप्स लिहून काहीही आपल्याला फायदा होणार नाही. आपण एक शॉर्टकट मेथड बघूया, सर्कल मेथड. तर सर्वप्रथम आपल्याला नियम माहिती आहे की विषम संख्या डावीकडे येणार सर्वात लहान. तर सर्वात लहान विषम संख्या कोणती, 11. तर इथून निघणार आणि ही पुढे येऊन 58 आधी येणार. म्हणजे ही झाली पायरी क्रमांक 1. जितके सर्कल, जितके वर्तुळ तयार होतील तितक्याच पायऱ्या मोजण्यात येतील. मग त्यानंतर लहान समसंख्या पाहिजे. समसंख्या कोणती, 20. 20 इथून निघणार आणि 11 नंतर येऊन इथे जुळणार. 20 नंतर मग लहान विषम संख्या पाहिजे, कारण की 1 विषम 1 सम. आता लहान विषम संख्या कोणती आहे, 17. तर इथे 17 येणार. मग ह्या 17 नंतर लहान समसंख्या येणार. तर लहान समसंख्या कोणती, 38. तर इथे 38 ही संख्या येणार. आणि त्यानंतर मग समसंख्येनंतर विषम संख्या येणार. तर विषम संख्या कोणती, 45. तर 45 इथे आलेला आहे. आणि 45 नंतर समसंख्या येणार. तर ही समसंख्या ऑलरेडी अरेंज झालेली आहे. जी संख्या ऑलरेडी अरेंज झालेली आहे, क्रमबद्ध झालेली आहे, तिला त्या पायरीला आपण मोजणार नाही. त्या पायरीला आपण संख्यांमध्ये घेणार नाही. म्हणजे एकूण किती वर्तुळ इथे तयार झालेली आहेत, 1, 2, 3, 4, 5. म्हणजे शेवटची पायरी कोणती होणार, तर शेवटची पायरी पायरी क्रमांक 5 होणार. हे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे. तर अशा प्रकारे स्टेप्स न लिहिता आपण अनेक प्रश्न इनपुट आउटपुटचे सॉल्व करू शकतो. तर ह्या टॉपिकला अजिबात घाबरायचं नाही. आणि हे कठीण प्रश्न जे आहेत ते सोपे असतात, ते तुम्हाला सॉल्व करायचे आहेत व्यवस्थितरित्या. आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल. असे अनेक प्रश्न तुम्ही सॉल्व करत राहा. आणि नवीन बॅचेस आणि मोफत कार्यशाळा आणि डेमो क्लासेससाठी तुम्ही दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता. आणि आपला असा एकमेव क्लास आहे पुण्यातील सी सॅटचा, की ज्यामध्ये जर तुम्हाला शिकवलेलं आवडलेलं नसेल, तर तुम्ही आपली पूर्ण 100% फीस जी आहे ती परत घेऊन जाऊ शकता. आणि योग्य प्रिपरेशन तुम्हाला इथे मिळेल, अपडेटेड नोट्ससहित. त्याचीही माहिती तुम्हाला मिळवायची असेल तर तुम्ही कॉल करून विचारू शकता. धन्यवाद. इतर लेक्चर व्हिडिओ सिरीजही पाहत रहा आणि हे व्हिडिओज शेअर करणं विसरू नका. आणि तुमचे उत्तर जे आहे ते नक्कीच कमेंट बॉक्समध्ये लिहा. थँक्यू व्हेरी मच.